माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी अखेर अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी कमळ हाती घेतलं आणि त्यामुळे आता अशोक चव्हाणांना भाजपत काय मिळणार, राज्यसभेची उमेदवारी की नांदेड लोकसभेची उमेदवारी? भाजपनं अशोक चव्हाणांना काही आश्वासन दिलंय का? बघूया त्याच संदर्भातला आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, महसूल मंत्री, उद्योग मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष. काँग्रेसकडनं इतकी सगळी पदं उपभोगलेले अशोक चव्हाण अखेर भाजपवासी झाले. आतापर्यंत ज्यांच्या विरोधात लढले आज त्यांच्याच गळ्यात गळे घालत होते. ज्या खांद्यावर काँग्रेसचा गमछा असायचा आज त्याच खांद्यावर भाजपचं उपरणं होतं. काँग्रेसमध्ये हेवीवेट नेते अशी ओळख असलेल्या अशोक चव्हाणांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरला. मग 21 रुपये नोंदणी शुल्क भरत रीतसर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपतल्या प्रवेशानंतर सुद्धा अशोक चव्हाणांच्या मुखात काँग्रेसच नाम होतं. कारण भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी आशिष शेलारांचा उल्लेख हा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असा केला. राज्य के उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्राच्या भाजपचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळे जी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाजपचे सवयीचा परिणाम आहे, 50 वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपच्या कार्यालयाला आली होत आहे. तेवढं थोडस मला एक्सक्यूज केलं, आज पहिलाच दिवस आहे. कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा. अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी आयुष्यभर काँग्रेसचं काम केलं. ते गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते. वडिलांनंतर अशोक चव्हाणांनी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात मराठवाड्यात काँग्रेस वाढवली. आता ते चव्हाण कळायला लागल्यामुळे भाजपची आणखी ताकद वाढणार हे निश्चित. अशोक चव्हाणांच्या रूपानं भाजपला मराठवाड्यात आणखी बळ मिळणार. नांदेड जिल्हा भाजपचा बालेकिल्ला होण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यातील विधानसभा आणि महापालिका तसंच पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींमध्ये भाजपची ताकद वाढणार. नांदेड लोकसभेत भाजप उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा होणार. नांदेड जिल्ह्यातील 93 नगरपंचायत, 9 नगरपालिकांवरती आणि 5 बाजार समितींवरती अशोक चव्हाण यांचं वर्चस्व आहे. 2017 नांदेड महापालिकेत अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात 81 जागांपैकी 70 जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या. आगामी विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील अनेक काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. अशोकरावांनी भारतीय जनता पक्षामध्ये बिनशर्त प्रवेश केला. त्यांनी केवळ एवढंच सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेमध्ये योगदान देण्याची संधी मला द्या, बाकी मला पदाची कुठली अपेक्षा नाही, लालसा नाही. निश्चितच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची शक्ती ही भक्कम झाली आहे, ती वाढली आहे, याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही. त्या पक्षामध्ये त्यांना ती लीडरशिपची संधी मिळणार नाही. एका चांगल्या नेतृत्वाला या पद्धतीनं तिकडे जाऊन डंप करायचं काम प्रभारी साहेबांनी त्याच्याबद्दल वेगळं काही भूमिका मांडली, पण मी त्यांना सांगतो की अजूनही काही बिघडलं नाही. फार त्रास आहे तिकडे, फार त्रास आहे. मी जाहीरपणे सांगितलं पाहिजे, आता त्यांना मागच्या लाईनमध्ये बसवावं लागेल, फार वाईट परिस्थिती होणार. त्यांनी निर्णय बदलवून घ्यावा अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे. दरम्यान अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय अचानक घेतला नसल्याचं बोललं जात. काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याबाबत 7 महिन्यांपूर्वी चव्हाणांचं ठरलं होतं असा दावा शरद पवार गटाचे प्रवक्ते विलास लवांडेंनी केलाय.
तर आदर्श घोटाळ्याचा श्वेतपत्रिकेत उल्लेख असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. अशोक चव्हाण काँग्रेसमधनं बाहेर पडले हे पूर्वनियोजित होतं. गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुंबईत अजित पवार आणि अशोक चव्हाणांची गुप्त बैठक झाली. देवगिरी या शासकीय बंगल्यावर अजित पवार आणि अशोक चव्हाणांची बंद दाराआड चर्चा झाली. अजितदादा आणि अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय हा तेव्हाच झाला होता. अजितदादा मित्रमंडळ आणि अशोक चव्हाण ईडीग्रस्त असल्यानं समदुःखी होते. मुख्यमंत्री म्हणून राहिले, मंत्री म्हणून राहिले, प्रदेशाध्यक्ष म्हणून राहिले, ह्या सगळ्यानंतर आतापर्यंत जी भाषणं झाली ती विचाराची भाषणं करीत होते, तत्वज्ञानाची भाषणं करीत होते. आता काँग्रेसच्या तत्वज्ञानामध्ये कोणता असा दोष निर्माण झाला की त्यांनी काँग्रेस सोडावी? खरं यामध्ये त्यांच्यावर कोणता दबाव होता, कोणतं कंपल्शन त्यांना झालं होतं, काय कारण होतं की त्यांनी काँग्रेस सोडावं, याचा अर्थ एक तर ते कोणत्या तरी दबावाखाली गेले किंवा कोणत्या तरी स्वार्थासाठी म्हणून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय जनता पक्षाकडे ते गेलेले आहेत दिसत आहे. हा प्रश्न हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे. अपील मध्ये काही एजन्सीज गेलेल्या आहेत, ठीक आहे, लिगल प्रोसेस जी आहे ती फॉलो होईल. पण हा एक राजनीतिक ऍक्सिडेंट म्हणावा लागेल मला एवढंच म्हणायचं आहे. आणि आय फेस इनफ ऑफ दॅट. मला वाटतं की फार काही चिंतेचा विषय नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं उलथापालथ होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर आता काँग्रेसला गळती लागली. गेल्या महिन्याभरात काँग्रेसच्या तीन मोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजप आणि शिंदेची शिवसेना तसंच अजित पवार गटात प्रवेश केलेत. येणाऱ्या काळात काँग्रेसचे डझनभर नेते भाजपच्या गळ्याला लागणार असल्याचं बोललं जात. त्यामुळे जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे धक्के जाणवत राहणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. Oh, 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 oh.